हे बघ, एकदा एकदा फक्त मला भेट, फक्त एकदा प्लीज. आणि आता जर आपली भेट झाली नाही ना, तर फार उशीर झालेला असेल. बाई बाई बाई, केवढं उकळतं पाणी लागतं यांना आंघोळीला, म्हणूनच दिवस रात्र डोकं तापलेलं असतं यांचं. उमाताई, अहो गॅस कमी करा जरा, घावणे लागतील तव्याला. मग उमाताई, आज काय विशेष? म्हणजे काल पुन्हा एकदा लग्न झालं आणि आज दादांना आवडतात म्हणून घावणे. मंजू, तुझं आपलं काहीतरीच. पोरांका पण आवडतं. पोरांना पण आवडतात, पण दादा इतके नाही. आता बघा, काल तुमचं पुन्हा एकदा लग्न झालं म्हणजे आज तुम्ही नव्या नवरी ना. मग द्या इथे, मी करते काम. नव्या नवरीने अशी लगेचच काम करायची नसतात. होय काय? म्हणजे आता झालाच, गावडे काय बनत नाहीत. काय हो लालीताई, असं का बोलताय? घे भाय मजे. म्हणजे आता भाऊजयांची मस्करीच करायची ना मी. हा बरोबर, परका ना मी. आता कोणी विचारता काय? हो लालीताई, असं बोलू नका हो. आमच्या आधी तुमचा अधिकार असा या घरावर. होय ना. मग हे माका सांगायचा ना की आज घावणे बनूचा असा, मग मी पण केलंय असते ना मदत. होय काय, अजून आहेत करायचे? करताय? केलंय असतंय ग, पण आता उमन केलंय ना, मग तच करू दे. माझ्या दादा तिच्याच हातचे आवडतात. पण काय गो उमा, आज एकदम घावणेशे लाडी गोडी लावायची हा का दादा? तू दादा मामाला सांग, मला माझ्या बहिणीला भेटायचंय. हा लालीताई, अहो लाडी गुडी कसली? त्यांना काय हवं असेल तर सांगतील ना त्या दादांना. पुरुषांच्या मनातला मार्ग ह्यो असा पोटातूनच जाता. पण उमा, लाडकी भाऊजय म्हणून सांगता हा, त्या कालच्या फोनवर काय विचारू नको हा. म्हणजे दादा समजून घेता, पण ते चुराग माहित ना. अहो लालीताई, अहो कालच्या फोटोंचं काय झालं? हा अहो तो फोटोग्राफर राहुल नाही का? अहो त्याने माझ्या डुगूच्या बारशाचे फोटो पण दिले नाहीयेत अजून. हा थांब गो, श्रीनू विचारून सांगताय हा फोटोचा. बघा ना. श्रीनू, ए श्रीनू, एकदा प्रयत्न कर ना. दादा मामा नक्की तयार होईल. तेवढं नक्कीच प्रेम आहे त्याचं तुझ्यावर. ओके मॉम, डॅड, मला ना यातला एक मस्त फोटो पटकन सिलेक्ट करून द्या. मला इथे मोठी फोटो फ्रेम लावायची. ओके. शो मस्त आहे. पक्का ना? या परफेक्ट. थँक यू मम्मा. ओके बाय डॅड. बाय. लव यू सो मच. लव यू. अशीच कायम आनंदी राहावळ. शी विल बी हॅपी ऑलवेज, डोंट वरी. लाडकी भाऊजय म्हणून सांगता हा, त्या कालच्या फोनवर काय विचारू नको हा. आई काय आहे आता? काय दोन महिना बनून शाळेत जाऊ काय? अरे देवा, ता मी दे, मी परत बांधून देते. आता अगोदरच उशीर झालाय, परत केस. नाही नाही, नको नको. शी झाला चुकून आता ये. कोण काय? बस ता.
अहो चुकून माझ्याकडून तर काय ग निशे, चुकून तुझी पुस्तक कधी कधी इकडे तिकडे पडलेली असतात ना, चुकून तुला कधी कधी सांगितलेली कामं तू करत नाहीस, चुकूनच कधी कधी कॉलेजला जाताना देवाच्या पाया पडायला विसरतेस, हो ना? मग चुकून कधीतरी दोन वेण्या बांधल्या तर काय आबाळ कोसळणार आहे? नाही ना, चुकून का होईना, पण तुला अजून स्वतःचे केस बांधता येत नाही, त्यांची मदत घ्यावीच लागते ना. नाही दादा तसं नाही. मग म्हणजे आईने केस बांधलेले आवडतात ना मला म्हणून. ठीक आहे, या पण काय वाईट नाहीत, येते मी. निशीत नाही नाही आणि जाताना देवाच्या पाय पडते. आणि तुम्ही सगळ्याच बाबतीत गप्प बसून नाही चालणार, लाड करताना लेकरावर वेळ प्रसंगी कान पण पकडायचे. बोलू काय, विचारू का संध्याक भेटूसाठी? उमाई, तुझं बोलणं झालं दादा उमाशी? नाही. का नाही होत हिम्मत? अगे हिम उमाई, तुम्हा दोघांच्या नात्यांमध्ये जो विश्वास आहे ना, तो पुरेसा आहे दादा मामाशी बोलायला, हिम्मत कशाला हवे मग? दादा मामा आजही देवासाठी फुलं आणतो आणि फक्त तुला आवडतं म्हणून त्या फुलांखाली आबोलीच्या फुलांचा गजरा सुद्धा ठेवतो. आता तुम्हा दोघांच्या नात्यांमधला हा विश्वासच आहे ना उमाई, या विश्वासान फक्त एकदा दादा मामाला विचारून बघ. हे उमाई, तुझी मनापासून इच्छा आहे ना तुझ्या बहिणीला भेटायची, मग ती नक्की पूर्ण होईल. तू एकदा दादा मामाला विचार. उमाई विचारशील ना? बरे झाले आहेत ना? आज तुझ्या आवडीचे गावडे होत. आवड कोणाची का असना, पण तुझा पोट भरता. अगो मगाशी पण खाल्लंस ना? होय, पण काय असा माझ्या भाऊजाईन इतकं जीव होतला ना गावण्यात कि माका सारखी भूकच लागते. पण काय गे धायचे, आज काय विशेष असा काय? अगे सहज केली असती. हा पण उमाई बरं झालं घावणे केलीस, मला पण खायचे होते, दे बघू. सहज असा तर ठीक आ, पण माका काय वाटला काहीतरी विशेष असा. उमग काहीतरी सांगूच असा. हा नाही तर काल जर काही झालं ना तर आहे कुठचा विषय कुठेही नेतेस? मी काय नेलं ईशाय? हा दादा नेलाय काय? यो तुझं भाचो बघ, लेक माझो, पण हे को पुळको मामीच. हा मी कशा काय बोलू, माका कोण काय विचारता काय? ए म्हणजे मला थोडीशी चटणी दे गो.
मी आणते तुझ्यासाठी गावणे. दानू नमस्कार. शिरक्या नो. नमस्कार नमस्कार. या बसा. काय बरं आहे ना दादा. आम्ही सगळे आनंदात. तुम्ही सांगा तुम्ही कसे आहात, इकडे कसे आहात? सहजच आपला आलो. बरेच दिवस खोतांकडे येणार झाला नाही ना, म्हणून म्हटलं आपला जाऊन येऊया. बाकी पेपर काय म्हणता, नाही काय बातमी काय? आपला विकास होणार आहे की नाही सरकारकडून? का असंच बसायचं विकासाची वाट बघत? कसली एवढी घाई? बाहेर चहा देऊच. घरात भांड्यांचा आवाज इलो ना की समजायचा आपला चित्त थाऱ्यावर नाया. आतापर्यंत कधी खयलाही भांडा तुझ्याकडून खाली पडलेला नाया. लक्ष खायचा तुझा. त्यांचं जनरल आपलं चालूच असत. तुम्ही बोला 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 बोला. दादा आता आपल्या गावचा विचार तुम्ही करणार नाही तर कोण करणार? म्हणजे आता आपल्या गावात काय ना काहीतरी व्हायलाच पाहिजे. आता आपल्या आजूबाजूच्या गावात बघा, तिकडे कसं चांगलं आहे, तसंच आपल्या नांदिवलीत. चांगलं आणखी काय चांगलं हवंय तुम्हाला शिरक्यांना? अहो चांगली शुद्ध हवा आहे, चांगलं शुद्ध पाणी आहे, शेतात भाजीपाला पिकतो, बाहेरचे रानमेवा विकतचा खातात, आपल्याला तो फुकट मिळतो, निवांत आयुष्य, निरोगी आरोग्य आहे, समुद्राची गाज आहे, पक्ष्यांचा किलबिलाट आहे, परमेश्वराच्या कृपेनी सकाळी उगवणारा सूर्य आपल्याला सहज बघायला मिळतो, लाईट नसली तरी रात्रीचं चांदणं पायाखालचा रस्ता दाखवतं. आणखी काय पाहिजे तुम्हाला चांगलं? आणि तेही बिन पैशाचं. शिरक्यानो एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्ज काढून सुद्धा कोकणात मिळणारं सुख बाहेर कुठेही मिळणार नाही. मग आता हे नको तर अजून काय पाहिजे सांगा. एखादा मॉल हवा. दोन चार कंपन्या हव्यात. गाड्यांची ये जा हवी. हा आणि हॉटेल्स, बार, बगीचे. बाग बगीचे नको. नको तर काय नको. काहीच नको. असं कसं? अरे वा, चहा सांगितलंय ना. बोला 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 बोला. तसा नाही पाहुण्यांनो. म्हणजे बघा, आपल्या गावात जर एखादी कंपनी आली तर गावचा भलाच होईत नाही. शिरके मेंदू. बोला शिरक्यानो. काय मनात येते बोलून मोकळे व्हा, पण आधी चहाचा घोट घ्या. दादा सगळं मान्य, पण एक कंपनी हा परदेशी. काय पाहुण्यानो, अहो खोटा बोलीन काय मी? अहो दादा, त्या कंपनीला आपल्याकडे रिफायनरी सुरू करूची. शाबास.
म्हणजे स्वर्गाचा नरक करायचा असं ना? नाही दादा, माका तसा म्हणूचा नव्हता मी आपला. शिरग्यानो, विकासाला माझा विरोध नाहीये, पण विकास कोणत्या मार्गाने होणार, आपल्याला कुठे घेऊन जाणार हे बघायला नको. परदेशी कंपन्या, परदेशी माणसं, याच्यावर मला भरोसा राहिलेला नाहीये. अहो, सुट्ट्यांमध्ये कोकणामध्ये मजा वाहणार आहे ना, आता विकासासाठी आपलं गाव आठवत कशाला? कारण आता त्यांना त्यांचा स्वार्थ दिसतोय. परदेशात गेलेली माणसं पण आपली राहत नाहीत, अंतराबरोबर माणसांमधली अंतर पण वाढतात. मग कशाला संबंध ठेवायचे त्या माणसांशी, त्या कंपन्यांशी? ते आपल्या फायद्यासाठी आपल्या जवळ येणार, आणि त्यांचं काम झालं, त्यांचा स्वार्थ मिटला की आपल्याला ढुंकूनही विचारणार नाही. नको नको दादा, मी आपला पाठीत सुरा खुपसणाऱ्यांची जवळीक पण नको. विषय संपलो. ए बघ, एकदा एकदा फक्त मला भेट, फक्त एकदा. आणि आता जर आपली भेट झाली नाही ना, तर फार उशीर झालेला असेल. संध्या, या वस्तूंमधून तुझ्या आठवणी जपल्या, आणि खरंच माका पण वाटता तुका भेटूचा, पण कपाट लावत होते. लक्ष खाय, हा मोठा लागला ना, काय करत होतास? बोला, मनात काय ते सगळं बोलून मोकळवा. तुमच्या आणि दायचेच्या शब्दाबाहेर नाही मी. 20 वर्ष शब्द पाळलाय, पण आज एक विनंती करूची, हा फक्त एकदा.
संध्या भेटूक. तुम्ही 20 वर्ष पाळलेल्या शब्दाची आमका कदर हा, आणि ह्यो शब्द असोच पुढे पाळलो जायत याची खबरदारी घ्या.